सांगा कर्ली मेंबर आम्ही इथे कसं आणि काय राहायचं? या इंगळे वस्तीसाठी आलेला जो निधी होता तो निधी गेला कुठे? इंगळे वस्तीमध्ये कोणताही विकास काम झालं नाही. इंगळे वस्तीमध्ये आलेला निधी नेमका कुठे गेला असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील विशेष करून हद्दवाड भागात नागरी सुविधेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. दक्षिण मधून इच्छुक असलेले सोमनाथ वैद्य यांनी हद्दवाड भागात मूलभूत सुविधांसाठी निधी देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या हद्दवाड भागातील भारतीय जनता पार्टीचे माजी सभागृह नेते तथा आमदार सुभाष देशमुख यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे श्रीनिवास कर्ली यांनी सोमनाथ वैद्य यांना पत्र देऊन पाठिंबा दर्शवला आहे. त्याच कर्लीबाबत आता त्यांच्या प्रभागात प्रचंड नाराजी आहे. नीलमनगर भागातील इंगळे वस्ती ते आशा मराठी शाळेकडे जाणारा रस्ता अतिशय खराब झाला आहे. एक पाऊस जरी झाला तरी चिखल होऊन कोणतेही वाहन यावरून जात नाही. नागरिकांना चालत जाणे सुद्धा मुश्किल झाले आहे. वाहने घसरून पडल्याने अनेकांचे छोटे मोठे अपघात झाले आहेत. या चिखलातून वाट काढताना वृद्ध महिला यांचा तोल जाऊन अनेक जण जखमी झाले आहेत. या भागातील नागरिकांनी नगरसेवकांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सांगा श्रीनिवास कर्ली, आम्ही करायचे कसे असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मुळात श्रीनिवास कर्ली हे मागील अनेक वर्षांपासून भाजपचे नगरसेवक आहेत. मागील काळात त्यांना सभागृह नेतेपदाचे बक्षीस सुभाष देशमुख यांनी दिले. मग सभागृह नेत्यांचा निधी गेला कुठे? या भागाचे आमदार सुभाष देशमुख यांनीही दिलेला निधी गेला कुठे असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. तर काय अडचण तुमची? मग काय यायला रस्ता नाही, शाळेचे मुलं जाते तर त्यांचं पाय बी घसरत आहे. 10-20 किलो वज्रपाटीवर रोज 5 वाजता घ्यायला जावं लागतंय. पाय घसरला आहे, लगोटा फुटला, तोंड फुटलं, काय करायचं? 20 किलोचं वजन असतंय पाठीवर दत्तच. बरं, मग लहान लहान 5-6 वर्षाच्या मुलांना आणायचं कसं? त्यामुळे रस्ता क्लिअर पाहिजे.